अहमदनगर जिल्ह्यातील एकेकाळी दुष्काळी असलेला श्रीगोंदा तालुका गेल्या 25 वर्षात पाटपाण्यामुळे सदन बनला. उसाचं क्षेत्र वाढल्यानं आज तालुक्यात 4 साखर कारखाने आहे. उसाबरोबर कांदा, द्राक्ष, लिंबू, टोमॅटो, कापूस याचं क्षेत्र वाढलं. पण बाजारभाव रास्त न मिळाल्यानं शेतकरी वर्गातून नाराजी उमटत होती. पण यासाठीच्या उपाययोजनांबाबत उदासीनताही होती. तालुक्याचं वैभव टिकण्यासाठी पाटपाणी पासून वंचित असलेल्या मांडवगण येथील सामाजिक बांधिलकीतून काम करणारे विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे पाटील पुढे आले आणि वृद्धेश्वर मल्टीस्टेट अर्बन सोसायटीच्या यशस्वी प्रयोगानंतर विठ्ठलराव वाडगे यांनी कांदा उत्पादकांची बाजारभावात होणारी लूट पाहून तसेच परजिल्ह्यात परराज्यात विक्रेते करत असलेली लूट पाहून नगरदौंड राजमार्गावर पारगाव फाटा मध्यवर्ती ठिकाणी चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी उभारली. मॉडेल ऍक्ट अंतर्गत शासनाने खाजगी बाजार समितीला चालना दिली. वाडगे यांनी बाजार समिती सुरू केली. प्रारंभी कांदा लिलाव सुरू केले, त्यानंतर टोमॅटो, लिंबू, कापूस, भुसार, कडधान्य, चिंच यांचे मार्केट सुरू केले. याचं वैशिष्ट्य म्हणजे मालाचे सर्वप्रथम वजन केले जाते. मोठ्या महानगराप्रमाणे बाजारभाव आणि लिलाव झाल्यानंतर लगेच मालाचे पैसे वृद्धेश्वर मल्टीस्टेट मार्फत अदा केले जातात. यातून शेतकऱ्यांना अधिक दाम तेही लागलीच मिळू लागले. तालुक्यातील टोमॅटो नारायणगाव बाजारपेठमध्ये जात होता. यात गाडी भाडं आणि वेळ दोन्ही खर्च वाढत होते. चैतन्यमध्ये टोमॅटो लिलाव सुरू केले. स्थानिक शेतकऱ्यांना नारायणगाव प्रमाणे दाम मिळू लागला. शिवाय वेळ आणि वाहतूक खर्चही वाचला. वाडगे यांनी 12 वर्षापासून ग्रामसेवक पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेऊन वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी स्थापन केली. लघु उद्योग, छोटे व्यापारी यांना कर्ज दिलं. आज राज्यात 12 शाखा असून 170 कोटी रुपयांच्या ठेवी आहे. श्रीगोंदा तालुक्यात महिलांना कर्ज देणाऱ्या अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या आल्या, पण वेळेवर कर्ज पुरवठा होत नसल्याचं पाहून वाडगे यांनी चैतन्य महिला बचत गटाची पतसंस्था स्थापन करत बचत गट तयार केले. याचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी जून महिन्यात शाळा प्रवेश आणि शेतीची कामं सुरू होतात, त्यावेळी पैशाची मोठी अडचण येते. म्हणून जून महिन्यात बचत गटांना कर्ज दिलं जातं. तसेच दिवाळीपूर्वी देखील प्राधान्यानं कर्ज दिलं जातं. वर्षभर देखील कर्ज दिले जाते. शिवाय दिवाळीला बचत गटातील महिलांना साखर वाटप केली जाते. महिला दिन साजरा करून विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कारही केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाली, पण आदिवासी लोक हे विकासापासून दूरच आहे. विठ्ठलराव वाडगे यांनी मासेमारी करणाऱ्या आदिवासी महिलांचं संघटन केलं, त्यांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिलं. मासेमारीसाठी आवश्यक जाळी आणि साहित्य खरेदीसाठी कर्ज दिलं. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं, तर त्या महिलांनी देखील कर्ज वेळेवर अदा केलं. आतापर्यंत वृद्धेश्वर अर्बन आणि चैतन्य महिला बचत गटांची पतसंस्थेमार्फत 1700 बचत गटाच्या सुमारे 17,000 महिलांना 21 कोटी रुपये कर्ज दिले असून कोरोना काळात इतर मायक्रो फायनान्स कंपन्या कर्ज थांबवत असताना वाडगे यांनी मात्र त्या काळात 1.5 कोटी कर्ज दिले. त्यांचं म्हणणं होतं की अडचणीत मदत केल्यास लोक जाणीव ठेवून कर्ज भरतील, आणि झालंही तसंच. लोकांनी कर्ज फेडलं. याच काळात वाडगे यांनी अन्नछत्र सुरू करून गरीब आणि दिव्यांगांना जेवण डबे पुरवले, गोरगरिबांना किराणा साहित्य पुरवलं. कोरोना काळात द्राक्ष बागायतदारांना दर घटल्याने आणि खराब हवामानामुळे मोठा फटका बसला. या द्राक्ष बागायतदारांना वृद्धेश्वर मल्टीस्टेट मार्फत 2 कोटी रुपये कर्ज देण्यात आलं. एकंदरीतच श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, द्राक्ष बागायतदार, लघु उद्योजक या सर्वांच्या आर्थिक उन्नतीसाठी विठ्ठलराव वाडगे झटत असून त्यांची पत्नी रुक्मिणी वाडगे या चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था चेअरमन म्हणून, तर उच्च विद्याविभूषित सून सायली वाडगे या वृद्धेश्वर मल्टीस्टेटमध्ये उपमुख्याधिकारी म्हणून, तर मुलगा शुभम चैतन्य बाजार समितीचा कारभार पाहत आहे. संपूर्ण वाडगे कुटुंब तालुक्यातील विकास आणि महिला सक्षमीकरणात कृतीतून योगदान देत आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. विठ्ठलराव वाडगे यांना भेटल्यावर या माणसात धाडस, काम करण्याची प्रचंड ऊर्जा याची प्रचिती येते. भेटीत ते सर्वांना कृषी प्रक्रिया, उद्योग उभारणी, रोजगार
याबाबत लोकांना सतत प्रोत्साहित करतात. देशात मल्टीस्टेट सोसायटीने रुग्णालय उभारणीची संकल्पना राबवली जाते. वृद्धेश्वर मल्टीस्टेट देखील आरोग्य सेवा क्षेत्रात उतरत आहे. वाडगे यांचे सामाजिक कार्यात योगदान पाहून राष्ट्रीय सहकार निगमने राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार वाडगे यांना देऊन त्यांचा सन्मान केला. शिवाय भविष्यातील योजना साकारण्यासाठी निधी देण्याचंही मान्य केलंय. प्रतिनिधी मुश्ताक पठाण, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहमदनगर.